मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, तुम्हाला क्वेश्चन केलेला होता की या ठिकाणी जो कंपाऊंड दिलेला आहे, रायबोज कंपाऊंड दिलेला होता बरोबर, तर त्या अगोदर थ्रिओज दिलेला होता. थ्रिओज आपण मागच्याच लेक्चरमध्ये केलेला कम्प्लीट. मग आता रायबोज बाकी होता, आपला रायबोजसुद्धा आपण बघितलं होता. रायबोज हा जो कंपाऊंड दिलेला आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी की लिओ रोटेटरी हे तुम्हाला सांगायचं होतं. मग बघा या ठिकाणी जो लोवेस्ट कायरल कार्बन आहे C4, त्याचा जो OH आहे तो LHSला आहे. LHSला म्हणजेच काय असणार आहे तो लिओ रोटेटरी. ओके, आणि त्याला आपण रिप्रेझेंट करणार आहेत एलने. मग बघा एल रायबोज किंवा आपण निगेटिव्ह साईनने त्याला रिप्रेझेंट करणार आहोत, मायनस रायबोज. मग नंतर आपण रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बघितलं होतं. मग त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, अगोदर चेन स्ट्रक्चर आपण ग्लुकोजचं ड्रॉ करून घेतलेलं. मग चेन स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर त्यापासून जे दोन सायक्लिक फॉर्म तयार होतात बी आणि सी, ते आपण ड्रॉ करून घेतले बरोबर. मग यामध्ये जेव्हा चेन ग्लुकोजपासून सायक्लिक ग्लुकोज तयार होतो तर त्या ठिकाणी काय होतं, CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुपची रिॲक्शन ही C5चा जो OH ग्रुप असणार हायड्रोक्झाइल ग्रुप त्याच्यासोबत होते. त्या ठिकाणून रिमूवल ऑफ H2O होतो आणि हेमिऍसिटल त्या ठिकाणी तयार होतो. ती जी रिंग तयार होते त्या रिंगला म्हणतात हेमिऍसिटल. ओके, काय म्हणणार आहे त्या रिंगला, हेमिऍसिटल. दिस टू हेमिऍसिटल स्ट्रक्चर आर डिफरंट ओनली इन द कॉन्फिग्रेशन ऑफ C1. मग हे जे हेमिऍसिटलचे स्ट्रक्चर असणार आहेत ते दोन स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत, आणि ते दोघं स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स काय असणार होता तर कॉन्फिग्रेशन ऑफ C1. C1चा जो हायड्रोक्झिल ग्रुप आहे एका पहिल्या स्ट्रक्चरमध्ये जर तो LHSला आहे तर सेकंड स्ट्रक्चरला तो राहणार होता RHSला. ओके, मग यांना हे जे दोन स्ट्रक्चर तयार होणार होते तयार झाले त्यांना अल्फा आणि बीटा ॲनोमर्स असं म्हटलं गेलं. ठीक आहे, आणि जो C1 कार्बन आहे त्याला ॲनोमरिक कार्बन असं म्हटलं गेलं. मग बघा रिंग स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आपण, चेन स्ट्रक्चरपासून हे रिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, CHO आणि C5चा OH ग्रुप यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन चेन तयार झाली. ह्या ठिकाणी OH RHSला आहे, सेकंड स्ट्रक्चरमध्ये OH LHSला आहे. ठीक आहे, अल्फा डी ग्लुकोज बीटा डी ग्लुकोज. ओके, आणि हे जे स्ट्रक्चर आहे त्यांना काय म्हटलं होतं आपण, कुठले प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हटले, दीज आर द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे, मग नंतर आपण काय बघितलं होतं, हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा हावर्थ फॉर्म्युला आपण त्याला म्हणूया. मग यामध्ये काय केलं आपण, हावर्थ फॉर्म्युला हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलापेक्षा कसं असणार आहे, सोपा असणार आहे आणि आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी तो बेटर असणार आहे. ठीक आहे, मग चला बघूया हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय केलं होतं आपण. हावर्थ फॉर्म्युला हा एक प्लेन कन्सिडर केला होता आपण, आणि तो जो प्लेन आहे त्याची जी अप्पर साईड आहे तिला आपण बीटा म्हटलं होतं आणि लोअर साईडला अल्फा म्हटलं होतं बरोबर. मग जो अल्फा ॲनोमर असणार आहे त्याचा जो हायड्रोक्झिल आहे, C1 म्हणजे पहिल्या कार्बनमधला जो हायड्रोक्झिल ग्रुप आहे तो ग्रुप हा अल्फा साईडला असणार आहे. ठीक आहे ना, जर तो ग्रुप ॲट अल्फा साईड वाईल द बीटा ॲनोमर हॅज द C1 हायड्रोक्झिल ग्रुप ॲट बीटा साईड, म्हणजे काय, तो जो अल्फा ॲनोमर असणार आहे त्याच्यामध्ये जो C1 असणार आहे C1चा हायड्रोक्झिल ग्रुप हा अल्फा साईडला असेल. अल्फा साईड म्हणजे कुठली म्हटलेलं मी, लोअर साईड. ठीक आहे ना, आणि बीटा साईड म्हणजे अप्पर साईड बरोबर. बीटा ॲनोमरमध्ये काय होणार आहे, तो जो OH ग्रुप आहे तो अप्पर साईडला असणार आहे. ठीक आहे, मग बघा हा अल्फा यामध्ये OH ग्रुप कुठे आहे, लोअर साईडला. हा बीटा यामध्ये OH ग्रुप कुठे आहे, अप्पर साईडला. अप्पर साईडला आहे म्हणून कुठला, बीटा. लोअर साईडला म्हणून अल्फा. दो कसे डेक्स्ट्रो रोटेटरी, पॉझिटिव्ह साईन दाखवलेलं, ग्लुकोपायरानोज ग्लुकोपायरानोज बरोबर. आणि ग्लुकोपायरानोज हा कोणाशी ॲनॉलॉजी करतो, तर पायरॉनशी बरोबर. म्हणून ग्लुकोपायरानोजला आपण काय म्हटलेलं आहे, ग्लुकोपायरानोज. ओके, पायरानोजला तो काय करतो, पायरॉनला सिमिलर आहे ॲनॉलॉग आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पायरानोज. आणि कोणता कंपाऊंड आहे, ग्लुकोज, म्हणून ग्लुकोपायरानोज असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे.
इट इम्पार्ट्स रिड्यूसिंग प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. मग हा जो अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असणार आहे हेमियासिटलमध्ये, हे स्ट्रक्चर काय झालं, हेमियासिटलचे हेमियासिटल ग्रुपमध्ये जो स्ट्रक्चर असणार आहे, ग्लुकोपायरॉनचं स्ट्रक्चर असणार आहे, त्यामध्ये जो अल्डिहाइड ग्रुप असणार आहे तो अल्डिहाइड ग्रुप काय करतो तर ग्लुकोजला रिड्यूसिंग प्रॉपर्टीज काय करतो, त्याच्यामध्ये इंड्यूस करतो. दस द ग्लुकोज गिव्ज पॉझिटिव्ह टॉलरन्स रिएजंट अँड पॉझिटिव्ह फिलिंग टेस्ट. नेक्स्ट टॉपिक बघतोय आपण रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज. मग बघा फ्रुक्टोजचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे काय आहे, जो ग्लुकोजचा फॉर्म्युला तोच फ्रुक्टोजचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला कुठला होता, मग तो C6H12O6, ओके. आणि हा जो फ्रुक्टोज असणार आहे हा लिओ रोटेटरी आहे, म्हणजेच काय करतो तो प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो, ओके. अँड इट इज कॉल्ड ॲज किटो हेक्झोस. किटो म्हणजे काय, किटोनिक ग्रुप या ठिकाणी फंक्शनल ग्रुप असणार आहे, आणि एक्झोस म्हणजे काय, त्या ठिकाणी 6 कार्बन प्रेझेंट असणार आहे, ओके. फ्रुक्टोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिओलोज. लिओलोज का म्हटला जातो, कारण हा लिओ रोटेटरी आहे म्हणून. बीइंग अल्फा हायड्रोक्सी किटो कंपाऊंड फ्रुक्टोज इज रिड्यूसिंग शुगर. फ्रुक्टोज काय असणार आहे, रिड्यूसिंग शुगर असणार आहे. इन फ्री स्टेट इट एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ फ्रुक्टोफ्युरॅनोज पायरॅनोज ॲज अ मेजर आणि फ्रुक्टोफ्युरॅनोज ॲज अ मायनर कंपाऊंड. मग बघा फ्री स्टेटमध्ये जर असला फ्रुक्टोज तर फ्रुक्टोजमध्ये काय असतात, मग मिक्सचर ऑफ फ्रुक्टोपायरॅनोज आणि फ्रुक्टोफ्युरॅनोज या दोघांचं त्या ठिकाणी काय असणार आहे, मिक्सचर असणार आहे, बरोबर. मग यामध्ये जो फ्रुक्टोपायरॅनोज आहे हा मेजर असणार आहे आणि फ्रुक्टोफ्युरॅनोज हा मायनर असणार आहे. इन कंबाईन स्टेट फ्रुक्टोज इज फाउंड इन द फॉर्म ऑफ फ्रुक्टोफ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर. कंबाईन फॉर्ममध्ये जर असला तर हा कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे, फ्रुक्टोफ्युरॅनोज फॉर्ममध्ये असणार आहे, आणि रिंग स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी शो करणार आहे. द नेम फ्युरॅनोज इज गिवन बाय द ॲनॉलॉजी ऑफ विथ फ्युरॉन. बघा आपण मागच्या वेळ टॉपिकला बघितलं, ग्लुकोज हा कोणाशी रिझेंबल करतो, पायरॉनशी, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, पायरॅनोज, बरोबर. मग या ठिकाणी हा जो फ्रुक्टोज असणार आहे हा कोणाशी ॲनॉलॉजी करतो, तो फ्युरॉनशी, म्हणून याला म्हटलं जातं फ्युरॅनोज. काय म्हटलं जातं, फ्युरॅनोज. आणि फ्युरॉन काय, मग फ्युरॉन इज अ हेट्रोसायक्लिक रिंग, 5 मेंबर रिंग असणारी. कोणती रिंग असणार आहे, 5 मेंबर रिंग, ठीक आहे. मग 5 मेंबर रिंग आणि यामध्ये 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन असणार आहे. फ्युरॉन रिंगमध्ये काय असणार आहे, 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. मग त्याच पद्धतीने फ्रुक्टोजमध्ये सुद्धा काय असणार आहे, 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन असणार आहे, म्हणून याला म्हटलं जातं हेमिकेटल. काय म्हटलं जाणार आहे, हेमिकेटल. ग्लुकोजला काय म्हटलं होतं आपण, हेमियासिटल. फ्रुक्टोजला काय म्हणतो आहे, हेमिकेटल. का, तर या ठिकाणी किटोनिक ग्रुप प्रेझेंट असणार आहे. मग बघा ओपन चेन ऑफ फ्रुक्टोज, ओपन चेन स्ट्रक्चर माझा काय झाला, रिंग स्ट्रक्चर झाला, अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. मग बघा तुम्ही म्हणाल की या ठिकाणी अल्फा, अल्फा म्हणजे काय असणार आहे, OH ग्रुप हा लोअर साईडला असेल. डी, डी म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी, ओके. मग डेक्स्ट्रो रोटेटरीला तुम्ही, मी तुम्हाला शिकवलं होतं की डेक्स्ट्रो रोटेटरीला आपण पॉझिटिव्ह साईनने इंडिकेट करतो, मग या ठिकाणी तर निगेटिव्ह साईन आहे, मग असं का, तुम्हाला प्रश्न पडेल ना. तर त्याचं आन्सर काय आहे, तर बघा सर्वात अगोदर जेव्हा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी फाइंड आउट केली गेली त्यावेळेस डेक्स्ट्रो आणि लिओ असे दोन प्रकार शोधण्यात आले, आणि ते दोन प्रकार रिप्रेझेंट केले गेले, डेक्स्ट्रो, डी फॉर डेक्स्ट्रो आणि एल फॉर लिओ, बरोबर. आणि हा जो डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरीचा कन्सेप्ट आहे हा फार जुना कन्सेप्ट आहे, आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप सारे होते. मग त्यानंतर डेक्स्ट्रोसाठी पॉझिटिव्ह साईन आलं आणि लिओसाठी निगेटिव्ह साईन आलं, बरोबर. मग त्यामध्ये हा डी आणि निगेटिव्ह साईन, मग असा डी, डी म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि निगेटिव्ह साईन म्हणजे तो जो प्लेन पोलराइज लाईट आहे तो काय करतो आहे, लेफ्ट हँड साईडला तो रोटेट करतो आहे, ठीक आहे ना. म्हणजे तो कोणाशी बिलॉंग करतो, तर प्लेन पोलर लाईट कुठल्या बाजूने तो रोटेट करतो आहे त्याच्याशी बिलॉंग करतो, ठीक आहे. आणि असं कंपल्शन नाही आहे की तो डेक्स्ट्रो रोटेटरी डी त्या ठिकाणी प्रेझेंट करतो आहे तर समोर त्याच्या समोर काय आलं पाहिजे, पॉझिटिव्ह साईन आलं पाहिजे, असं कंपल्शन नाही आहे, ओके. या ठिकाणी तुम्हाला हे स्ट्रक्चर लक्षात ठेवावे लागतील, मायनस साईन कुठं शो करतो आहे, प्लस साईन कुठं शो करतो आहे,
आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी हे जे दोन स्ट्रक्चर असतात हे तुम्हाला जमायला पाहिजे, बरोबर? त्यावर जास्त तुम्हाला भर द्यावा लागणार आहे आणि प्रश्नसुद्धा त्यावरच विचारला जातो. ओके, मग खाली शो केला मी बीटा डी फ्रुक्टोफिरोनोज, हा सुद्धा या ठिकाणी सुद्धा काय दाखवलेला आहे, निगेटिव्ह साईन दाखवलेलं आहे. ओके, जे स्ट्रक्चर या ठिकाणी आपण ड्रॉ केलेले आहेत हे हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आपण अगोदर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितलं होता, हा काय हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, आणि दिस इज द बेटर वे टू रिप्रेझेंट अ फ्रुक्टोफिरोनोज. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, पहिला कार्बन CH2OH, हा सेकंड कार्बन या ठिकाणी OH खाली असणार आहे, थर्ड फोर्थ फिफ्थ कार्बन हा 6CH2OH, बरोबर? त्याच पद्धतीने बीटा डी फ्रुक्टोफिरोनोज, मग या ठिकाणी डिफरंट काय असणार आहे, हा जो CH2OH आहे आणि हा OH हे खालीवर होतील, OH वर जाईल, CH2OH खाली जाईल. मग बीटामध्ये CH2OH आणि OH कुठे गेला, वर गेला. ओके, म्हणून याला बीटा फॉर्म म्हटलं जातं आणि याच्यामध्ये अल्फाला OH ग्रुप हा खाली आहे, लोअर, अल्फा म्हणजे काय, लोअर साईड, OH ग्रुप लोअर साईडला म्हणून अल्फा, या ठिकाणी OH ग्रुप अप्पर साईडला म्हणून बीटा. आणि हे काय डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणून दी निगेटिव्ह साईन या ठिकाणी शो केलेलं दोघांचं. तर ऑप्टिकल जो म्हणजे प्लेन पोलराइज लाईट आहे त्याला ते रोटेट करणार आहेत लेफ्ट हँड साईडला, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साईन शो केलेलं आहे. ओके, मग नंतरचा कन्सेप्ट आपण बघतोय डायसॅकेराइड. मग पुन्हा एकदा सांगतोय मी, डी फॉर डेक्स्ट्रो मी म्हटलेलो होतो आणि डेक्स्ट्रोला आपण पॉझिटिव्ह साईनने शो करतो, पण असं कंपल्शन नाही की तो जर डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे डी जर आपण त्या ठिकाणी राईट डाऊन केलं किंवा रिप्रेझेंट केला तर तो पॉझिटिवच असेल असं नसतं. काही काही मॉलिक्युल हे निगेटिव्ह साईनने शो केले जातात, बरोबर? या ठिकाणी निगेटिव्ह साईन दाखवलेलं आहे, हा असणार आहे तो जो PPL रोटेट करणार आहेत त्यासाठी तो आपण रिप्रेझेंट करणार आहोत. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला लर्न करायचा आहे. ठीक आहे, डायसॅकेराइड्स ऑन हायड्रोलायसिस गिव्स 2 to 10 युनिट्स ऑफ सेम ऑर डिफरंट मोनोसॅकेराइड्स. डायसॅकेराइड काय असणार आहेत, असे कार्बोहायड्रेट्स असणार आहे की ज्यांना आपण हायड्रोलायसिस जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला 2 to 10 युनिट्स ऑफ सेम ऑर डिफरंट मोनोसॅकेराइड आपल्याला मिळणार आहेत. द 2 मोनोसॅकेराइड युनिट्स आर लिंक टुगेदर बाय इथर ऑक्साईड लिंकेज. बघा, इथर लिंकेज म्हणतो याला, बॉन्ड ओ बॉन्ड विच इज कॉल्ड ॲज ग्लायकोसायडिक लिंकेज, यालाच आपण काय म्हणणार आहोत, ग्लायकोसायडिक लिंकेज. इन ग्लायकोसायडिक लिंकेज इज फॉर्म बाय द रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्यूल बाय 2 हायड्रोक्सिल ग्रुप ऑफ 2 मोनोसॅकेराइड्स. 2 मोनोसॅकेराइड जेव्हा एकत्र येणार आहे तेव्हा त्यांच्यातून काय इलिमिनेट होईल, H2O इलिमिनेट होईल आणि त्यामध्ये काय होणार, मग दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होईल. ओके, मग बघा या ठिकाणी जर वर H आहे तर मग खाली काय असणार आहे, OH असणार आहे, बरोबर? खाली काय होता, OH होता, बरोबर? मग या ठिकाणी जर CH2OH वर आहे तर या ठिकाणी सुद्धा काय खाली होता, OH खाली होता. मग याचा OH आणि याचा OH किती H झाले, 2H झाले, 2O झाले, बरोबर? मग 2H आणि 2O पैकी इथं किती उरलेला आहे, 1. मग उरला काय, 2H आणि 1O म्हणजे H2O. या ठिकाणून काय बाहेर पडला, H2O बाहेर पडून या ठिकाणी कुठली लिंकेज तयार झाली, ग्लायकोसायडिक लिंकेज. ओके, या ठिकाणी काय सांगितलं तुम्ही, OH आणि या ठिकाणचा OH, याचा OH आणि याचा H2O बाहेर पडला आणि हा ओने यासोबत बॉन्ड फॉर्म केला. बघा या पद्धतीने, अँड दिस इज नथिंग बट ग्लायकोसायडिक लिंकेज. मग कोणत्या कार्बनला आहे, हा पहिला कार्बन, हा कार्बन कितवा आहे, पहिला कार्बन, आणि हा कितवा कार्बन आहे, दुसरा. मग कोणामध्ये, फर्स्ट अँड सेकंड कार्बन, म्हणून त्याला म्हटलं आपण 1-2 ग्लायकोसायडिक लिंकेज, 1-2 ग्लायकोसायडिक लिंकेज किंवा अल्फा बीटा ग्लायकोसायडिक लिंकेज. ओके, देर आर 3 मोस्ट कॉमन डायसॅकेराइड्स आर. मग मोस्ट कॉमन डायसॅकेराइड कोणते आहेत ते बघूया आपण. पहिला सुक्रोज, हॅविंग द मोलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11.
सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, C12H22O11. ओके, अँड इट इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी शुगर अँड विच ऑन ॲसिड हायड्रोलायसिस ऑर एन्झाईम हायड्रोलायसिस गिव्ज इनवर्टेज शुगर दॅट इज इक्विमोलर मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज अँड लिवो रोटेटरी ग्लुकोज. ओके, बघा C12H22O11 प्लस H2O ॲसिड हायड्रोलाइज केलं, एच किती आहे 22, हे दोन त्याच्यात मिक्स होतील 24, ऑक्सिजन किती होऊन जातील 11, आहेत हा एक त्याच्यात मिक्स होईल म्हणजे 12, C12H24O12 त्यांना हाफ करायचं आहे, C6H11 24 झाले H12 होतील आणि O12 आहेत तर 6 होतील, C6H12O6 ग्लुकोज फ्रुक्टोज. ओके, सीन्स द लिओ रोटेशन ऑफ फ्रुक्टोज इज लार्जर दॅन द डेक्स्ट्रो रोटेटरी ऑफ ग्लुकोज. मग बघा या ठिकाणी डी दाखवलेला आहे, पण डी पॉझिटिव्ह साईन फॉर लिओ रोटेटरी, सॉरी पॉझिटिव्ह साईन फॉर डेक्स्ट्रो रोटेटरी अँड डी निगेटिव्ह साईन फॉर लिओ रोटेटरी. फ्रुक्टोज काय आहे? लिओ रोटेटरी. ग्लुकोज काय? डेक्स्ट्रो रोटेटरी. म्हणजे ग्लुकोजचं डेक्स्ट्रो रोटेटरी रोटेशन असणार आहे, त्या रोटेशनपेक्षा फ्रुक्टोजचं लिओ रोटेटरी रोटेशन कसं असणार आहे? जास्त असणार आहे. बरोबर, मग बघा ग्लुकोजचं डेक्स्ट्रो रोटेटरी रोटेशन कमी आणि फ्रुक्टोजचं लिओ रोटेटरी रोटेशन जास्त आहे, म्हणजे नेट कंपाऊंड काय आला? मग लिओ रोटेटरी आला. काय आला तो? लिओ रोटेटरी. मग बघा, देअरफॉर द हायड्रोलायसिस प्रोडक्ट हॅज नेट लिओ रोटेशन. या ठिकाणी जो प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला हायड्रोलायसिस प्रोडक्ट, तो कसा असणार आहे? लिओ रोटेटरी असणार आहे. हेन्स हायड्रोलायसिस ऑफ सुक्रोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्वर्जन ऑफ शुगर. मग याला काय म्हटलं आहे आपण? इन्वर्जन ऑफ शुगर. ओके, इन्वर्जन ऑफ शुगर किंवा त्याला आपण म्हणू शकतो इन्वर्ट शुगर. स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज कंटेन्स ग्लायकोसाइडिक लिंकेज. स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज कंटेन ग्लायकोसाइडिक लिंकेज, पण या ठिकाणी जी ग्लायकोसाइडिक लिंकेज असणार आहे ती कुठं असणार आहे बघूया आपण. बिटवीन C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज. C1 कोणाचा? अल्फा ग्लुकोजचा, आणि C2 बीटा फ्रुक्टोजचा. ओके, मग बघा, सिन्स द पोटेन्शियल अल्डिहाइड अँड किटोन्स ग्रुप्स ऑफ द बोथ द मोनोसॅकराइड युनिट्स आर इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसाइडिक लिंकेज. सुक्रोज इज नॉट रिड्युसिंग शुगर. का सुक्रोज हा रिड्युसिंग शुगर नाही आहे? का? तर या ठिकाणी जो अल्डिहाइड ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप आणि दुसरा कुठला आहे? किटोनिक ग्रुप. हा बघा, हा अल्डिहाइड ग्रुप आणि दुसरा कुठला आहे? किटोनिक ग्रुप. दोघंच्या दोघं काय करत आहेत? ग्लायकोसाइडिक लिंकेजमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. ग्लायकोसाइडिक लिंकेज फॉर्म करण्यासाठी पार्टिसिपेट होत आहेत, म्हणजे दोघांच्या दोघं काय झाले? यूज झाले. दोघांच्या दोघं काय झाले? यूज झाले. म्हणजेच रिड्यूस होण्यासाठी दोघं ग्रुप या ठिकाणी आता शिल्लक नाही आहेत. त्यांनी काय केले? एकमेकांसोबत ग्लायकोसाइडिक लिंकेज फॉर्म केली, म्हणून या शुगरला म्हणायचं नॉन रिड्युसिंग शुगर. काय म्हणणार या शुगरला? नॉन रिड्युसिंग शुगर. ओके, डायसॅक्राइडमध्ये आपण काय बघितलं? सुक्रोज बघितलं. सुक्रोजमध्ये कोणती लिंकेज असणार आहे? C1 अल्फा ग्लुकोजचा आणि C2 बीटा फ्रुक्टोजचा, यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज असणार आहे. बरोबर, आणि सुक्रोज काय होती? नॉन रिड्युसिंग शुगर होती. मग आता आपण बघतो आहे माल्टोज. माल्टोजचा फॉर्म्युला आहे C12H22O11. C12H22O11. सुक्रोजचा फॉर्म्युला काय होता? C12H22O11. ओके, आणि माल्टोजचा सुद्धा काय? C12H22O11 इज अ डायसॅकेराइड मेडअप ऑफ 2 युनिट्स ऑफ डी ग्लुकोज. माल्टोज काय असणार आहे? डायसॅकेराइड असणार आहे. कोणापासून बनली आहे? 2 युनिट ऑफ डी ग्लुकोज. ओके, द ग्लायकोसाइडिक बॉन्ड ऑर लिंकेज इन माल्टोज इज फॉर्म बिटवीन C1 ऑफ
वन ग्लुकोज रिंग एंड सी फोर ऑफ अदर ग्लुकोज रिंग. बरोबर, या अगोदर सुक्रोज बघितलं आपण, सुक्रोजमध्ये जी ग्लायकोसाइडिंग लिंकेज होती कोणामध्ये होती, सी वन ऑफ अल्फा ग्लुकोज अँड सी टू ऑफ बीटा फ्रुक्टोज, सी वन आणि सी टूमध्ये होती. इथं कोणामध्ये, सी वन आणि सी फोरमध्ये. बरोबर, मग बघा स्ट्रक्चर, तुम्हाला कार्बनला अगोदर नंबर देऊन घेऊ आपण, हा पहिला, दुसरा, हा तिसरा, हा चौथा, ठीक आहे, फिफ्थ सिक्स, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. मग बघा कोणामध्ये बॉन्ड आहे, फर्स्ट आणि फोर्थमध्ये, म्हणजे ही काय झाली, वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज, ही काय झाली, वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज. बरोबर, द ग्लुकोज रिंग विच यूजेस इट्स हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट सी वन. मग बघा अल्फा डी ग्लुकोजने काय केलं, सी वनचा जो ओएजी ग्रुप आहे तो वापरलेला आहे. बरोबर, आणि हा जो ग्लुकोज आहे याने काय केलं, सी वन इज अल्फा ग्लुकोपायरेनोज अँड हेन्स लिंकेज इज कॉल्ड ॲज, बघा द ग्लुकोज रिंग विच यूजेस इट्स हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट सी वन इज अल्फा ग्लुकोपायरेनोज हेन्स द लिंकेज इज कॉल्ड वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज. ह्या ठिकाणी हा जो मॉलिक्युल ग्लुकोज याने सी फोरचा हायड्रॉक्सिल ग्रुप वापरला, अल्फा ग्लुकोजने सी वनचा हायड्रॉक्सिल ग्रुप वापरला, दोघांमधून काय बाहेर पडला, एच टू बाहेर पडला, आणि त्या ठिकाणी ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार झालेली आहे. ओके, द ग्लुकोज रिंग विच यूजेस इट्स हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट सी वन इज अल्फा ग्लुकोपायरेनोज हेन्स द लिंकेज इज कॉल्ड ॲज अल्फा वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज. या ठिकाणी काय आहे, हा वन आणि हा फोर यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे, आणि त्याला आपण म्हणतो अल्फा वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज. ओके, द हेमीएसिटल ग्रुप ॲट सी वन ऑफ सेकंड रिंग, हेमीएसिटल ग्रुप ऑफ ॲट सी वन ऑफ सेकंड रिंग इज नॉट इन्वॉल्व इन ग्लायकोसाइडिक लिंकेज, तो ग्लायकोसाइडिक लिंकेजमध्ये इन्वॉल्व होत नाही आहे. सी वन ऑफ हे म्हणजे हा हे ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे, ही ग्लाय सॉरी हा सी वनकडे काय आहे, हेमीएसिटल ग्रुप आहे, आणि हा हेमीएसिटल ग्रुप साय ग्लायकोसाइडिक लिंकेज फॉर्म करण्यामध्ये तो इन्वॉल्व होत नाही आहे. म्हणजे तो कसा आहे, फ्री स्टेटमध्ये, आणि फ्री स्टेट आहे स्टेटमध्ये आहे म्हणजे तो इझिली काय होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतो, म्हणून याला म्हटलं गेलं हेन्स माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. म्हणून माल्टोज काय असणार आहे, रिड्युसिंग शुगर असणार आहे. माल्टोज ऑन ॲसिड ऑर एन्झाइम हायड्रोलायसिस गिव्स ग्लुकोज, माल्टोज ऑन ॲसिड ऑर एन्झाइम हायड्रोलायसिस गिव्स ग्लुकोज. पुढचं डायसॅकराइड बघूया आपण, लॅक्टोज. नेक्स्ट डायसॅकराइड इज लॅक्टोज. लॅक्टोज हॅविंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 इज अ डायसॅकराइड प्रेझेंट इन द मिल्क. लॅक्टोजला काय म्हटलं जातं, मिल्क शुगर म्हटलं जातं. ओके, का तर मिल्कमध्ये प्रेझेंट असणार आहे म्हणून. इट इज फॉर्म फ्रॉम द टू मोनोसॅकराइड्स. लॅक्टोज हा दोन मोनोसॅकराइडपासून बनलेला असणार आहे. किती मोनोसॅकराइडपासून बनलेला असणार आहे, दोन, दॅट इज डी गॅलॅक्टोज अँड अल्फा डी ग्लुकोज. काय असणार आहे त्याच्यामध्ये दोन युनिट्स, डी गॅलॅक्टोज आणि डी ग्लुकोज. द ग्लायकोसाइडिक लिंकेज इज फॉर्म बिटवीन द सी वन ऑफ बीटा डी ग्लुकोज अँड सी फोर ऑफ ग्लुकोज बीटा डी ग्लुकोज. मग बघा हा सी वन, बघा या ठिकाणी हा सी वन आणि हा सी फोर यांच्यामध्ये काय तयार झालेली, ग्लायकोसाइडिक लिंकेज, आणि या लिंकेजला काय म्हणतात, मग काय म्हटलं जातं, वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज. बरोबर आलं लक्षात. मग या ठिकाणी बघा, ही ग्लायकोसाइडिक लिंकेज ठीक आहे, वन फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज, पण यामध्ये जो हेमीएसिटल ग्रुप असणार आहे सी वनचा, बघा हा वन कार्बन, हा टू,
थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स हा जो सी वनचा एम ई एसिटल ग्रुप असणार आहे हा एम ई एसिटल ग्रुप इज फ्री ग्रुप अँड इजिली कॅन रिड्यूस त्याला आपण इझिली काय करू शकतो रिड्यूस करू शकतो म्हणजेच ही जी शुगर आपण बघतो आहे लॅक्टोज इट इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर ओके हेन्स लॅक्टोज इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर ओके नेक्स्ट पॉईंट बघतो आहे आपण पॉलीसॅकेराइड्स पुढचा पॉईंट कुठला बघतो आहे आपण पॉलीसॅकेराइड्स मग पॉली म्हणजे काय मेनी सॅकेराइड्स म्हणजे काय मोनोसॅकेराइड मोनोमर्स ओके सॅकेराइड म्हणजे कार्बोहायड्रेट्सला आपण सॅकेराइड म्हणतो पॉली म्हणजे या ठिकाणी आपण 10 जास्त घेणार आहोत कारण डायसॅकेराइडमध्ये काय येतं 2 to 10 मॉलिक्युल येतात मग पॉलीमध्ये काय येणार आहेत ग्रेटर दॅन 10 मग बघा पॉलीसॅकेराइड्स आर फॉर्म बाय द लिंकिंग लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकेराइड युनिट्स पॉलीसॅकेराइड केव्हा तयार होतील जेव्हा लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकेराइड युनिट एकमेकांना बॉन्ड करतील तेव्हा त्या ठिकाणी पॉलीसॅकेराइड कंपाऊंड फॉर्म होणार आहे स्टार्च सेल्युलोज अँड ग्लायकोजेन्स आर द मोस्ट कॉमन नॅचरल पॉलीसॅकेराइड्स बघा पॉलीसॅकेराइडमध्ये काय असणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोनोसॅकेराइड युनिट्स हे ग्लायकोसायडिक लिंकेजने काय करणार आहेत एकमेकांना बॉन्ड करणार आहेत बॉन्डेड असणार आहेत अटॅच असणार आहेत ग्लायकोसायडिक लिंकेजने मग एक्झाम्पल याचं काय बघितलं स्टार्च सेल्युलोज अँड ग्लायकोजेन्स आर द मोस्ट कॉमन नॅचरल पॉलीसॅकेराइड हे नॅचरली ऑकरिंग पॉलीसॅकेराइड असणार आहेत काय असणार आहे ते नॅचरली ऑकरिंग पॉलीसॅकेराइड्स असणार आहेत ठीक आहे यामध्ये स्टार्च स्टार्च इज अ स्टोरेज ऑफ कार्बोहायड्रेट ऑफ प्लांट स्टार्चच्या फॉर्ममध्ये कार्बोहायड्रेट हे प्लांट आणि ॲनिमल हे स्टोअर करून ठेवणार म्हणजे याला काय म्हणतो आपण एनर्जी म्हणतो ठीक आहे इन द फॉर्म ऑफ स्टार्च ते स्टोअर करून ठेवणार आहे सेल्युलोज इज द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल वॉल ऑफ प्लांट अँड बॅक्टेरियल सेल बघा बॅक्टेरियल सेल आणि प्लांटची जी सेल असणार आहे त्यांच्या ज्या सेल वॉल आहेत ह्या सेल वॉल कशापासून बनलेल्या असतात सेल्युलोजपासून बनलेल्या असतात ओके इट इज ऑल्सो मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ वूड अँड कॉटन सेल्युलोज अजून कशामध्ये आढळणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर वूड आणि कॉटनमध्ये ग्लायकोजेन इज द मोस्ट कॉन्स्टिट्यूट्स स्टोरेज कार्बोहायड्रेट ऑफ ॲनिमल्स आणि ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये कार्बोहायड्रेट हे कोण स्टोअर करून ठेवतं ॲनिमल्स ओके सेल्युलोजच्या फॉर्ममध्ये प्लांट ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये ॲनिमल्स ठीक आहे अँड प्रेझेंट इन द लिव्हर मसल अँड ब्रेन्स आणि हे जे ग्लायकोजेन ॲनिमल स्टोअर करून ठेवतात हे कुठं स्टोअर करून ठेवणार आहे इन अ लिव्हर ऑर मसल ऑर इन अ ब्रेन बरोबर मग बघा आपण काय काय बघितलं आज आपण हावर्थ फॉर्म्युला बघितला फ्रुक्टेनोजचा त्यानंतर डायसॅकेराइड बघितले डायसॅकेराइड म्हणजे काय त्यांना हायड्रोलायसिस केलं नाही आपल्याला 2 मोनोसॅकेराइड युनिट मिळणार आहेत बघा ग्लायकोसायडिक लिंकेज बघितली आपण ही 1-2 ग्लायकोसायडिक लिंकेज आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये मग नंतर आपण बघितलं डायसॅकेराइडमधलं मोस्ट 3 कॉमन डायसॅकेराइड बघितलं आपण त्यामधला पहिला सुक्रोज सुक्रोजमध्ये काय असणार आहे सुक्रोजचं जेव्हा आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू तेव्हा आपल्याला डी प्लस ग्लुकोज भेटणार आहे आणि डी मायनस फ्रुक्टोज भेटणार आहे बरोबर यामध्ये C1 आणि C2 ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होते सुक्रोजमध्ये आणि सुक्रोज हा कसा असणार आहे रिड्युसिंग शुगर नॉन रिड्युसिंग शुगर असणार आहे कारण या ठिकाणी दोघंच एक किटोन ग्रुप आणि अल्डिहाइड ग्रुप हे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म करायमध्ये काय होऊन गेलेले आहेत इन्वॉल्व झालेले आहेत मग नंतर आपण बघितलं माल्टोज
माल्टोजमध्ये काय असणार आहे, C12H22O11 आदाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे, ग्लायकोसाइडिक लिंकेज असणार आहे 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आपण सुक्रोजमध्ये काय बघितली, 1,2 ग्लायकोसाइडिक लिंकेज. माल्टोजमध्ये काय आहे, 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे जो C1चा जो कार्बन आहे त्याचा जो हेमियासिटल ग्रुप आहे हा काय असणार आहे, फ्री असणार आहे फॉर रिड्यूस गेट रिड्यूस. मग याला काय म्हणणार आहे आपण, माल्टोजला रिड्युसिंग शुगर म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, रिड्युसिंग शुगर. मग त्यानंतर आपण काय बघितला, लॅक्टोज. लॅक्टोजचा फॉर्म्युला काय होता, C12H22O11 बरोबर. आणि याला काय म्हटलं जातं, मिल्क शुगर म्हटलं जातं. का, तर मोठ्या प्रमाणावर ही दुधाला घालते म्हणून, बरोबर. मग यामध्ये कोणते दोन मोनोमर असणार आहेत, गॅलेक्टोज आणि ग्लुकोज. याच्यात ग्लायकोसाइडिक लिंकेज कुठे असणार आहे, 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असणार आहे. मग यानंतर बघितलं होतं आपण, हां सॉरी, ही जी शुगर बघितली आपण लॅक्टोज, ही कशी असणार आहे, रिड्युसिंग शुगर. मग बघा, कॉमन थिंग काय बघितलं तुम्ही, जर 1,2 ग्लायकोसाइडिक लिंकेज असली तर ती जी शुगर असणार आहे ती नॉन रिड्युसिंग शुगर असणार आहे. 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असली तर काय असणार आहे, ती रिड्युसिंग शुगर असणार आहे. मग या ठिकाणी पण बघा कोणती लिंकेज आहे, 1,4 लिंकेज आहे. म्हणजे ही पण काय झाली, रिड्युसिंग शुगर झाली. मग नंतर आपण बघितलं पॉलीसॅकेराइड. पॉलीसॅकेराइड म्हणजे काय, असे सॅकेराइड की त्यांना जर आपण ॲसिड हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला 10 जास्त मोनोमर्स आपल्याला मिळणार आहेत, बरोबर. मग एक्झाम्पल आपण बघितलं सेल्युलोज. सेल्युलोज कुठं प्रेझेंट असणार आहे, प्लांट आणि ॲनिमल सेल, प्लांट आणि बॅक्टेरियल सेलमध्ये प्रेझेंट असतं. वूड आणि कॉटनमध्ये प्रेझेंट असतं. अजून ग्लायकोजन बघितलं आपण, ग्लायकोजन हे ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतं. आणि ॲनिमल्स ग्लायकोजन इन द फॉर्म ऑफ एनर्जी कशात स्टोअर करून ठेवतात, लिव्हरमध्ये, मसलमध्ये आणि ब्रेनमध्ये. ठीक आहे, या पुढचं टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. Thank you.